माननीय योगेश सागर साहेबांनी जो विषय उपस्थित केला आहे यामध्ये दोन विषय आपण या ठिकाणी केले आहेत एकतर पहिल्यांदा जी काही सीएम वॉर रूम आपण तयार केली आहे ही सीएम वॉर रूम ही अशा प्रकारच्या मुंबईतल्या कॉर्डिनेशन करता तयार केली आहे त्याच्या बैठकांमध्ये आपण मुंबई शहरातल्या सगळ्या अथॉरिटीला एकत्रित बोलवतो आणि त्याच्यावरचे निर्णय त्या ठिकाणी करतो पण याच्या पलीकडे जाऊन एक देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी एक शक्ती नावाची योजना आणली आहे आणि ही योजना अशा प्रकारच्या सगळ्या कॉर्डिनेशन्सवर ही एक रामबाण उपाय पुढच्या काळामध्ये सिद्ध होणार आहे या योजनेच्या अंतर्गत सगळे जे प्राधिकरण आहेत यांना आपल्या डेटाच्या लेयर्स या एका प्लॅटफॉर्मवर टाकायचे आहेत म्हणजे आता आपण त्याची सुरुवात केली आहे महावितरण त्यांची खांब कुठे आहेत त्यांच्या वायर कुठे आहेत याची माहिती अपलोड करेल महा समजा पारेषाण आहेत तर प्रमुख लाईनी कुठे आहेत त्याची करेल पीडब्ल्यू डी रस्त्यांची करेल वन विभाग वनाची करेल महानगरपालिका युटिलिटीजची करेल आणि त्याच्यामध्ये असा हा प्लॅटफॉर्म आहे की ज्या प्लॅटफॉर्ममध्ये या सगळ्या लेयर्स ऑफ डेटा ज्या आहेत त्या एपीआयनी जोडल्या आहेत आणि त्यामुळे यापूर्वी मॅन्युअली ओव्हरले करणं हे कठीण होतं आता ही सगळी माहिती एका प्लॅटफॉर्मवर आल्यामुळे कुठलंही प्लॅनिंग करताना आपल्या जो पूर्ण डेटा असणार आहे समजा एक लाईन टाकायची आहे तर आपण नकाशावर नुसती ती लाईन ओढली तरी त्या लाईनच्या अलाइनमेंटमध्ये काय काय आहे आणि त्याची ओनरशिप कोणाची आहे याची सगळी माहिती ही त्या ठिकाणी येणार आहे आतापर्यंत आपण दहा बारा लेअरचा डेटा जमा केलाय पण आपण हळूहळू हा शंभर लेअरपर्यंत नेणार सगळे विभाग आता तो डेटा टाकतायत आणि मुळातच आता आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे किंवा आता डिजिटल टेक्नॉलॉजीमुळे हे सगळं जोडणं फार सोपं झालं आहे त्या लेअर टाकल्याबरोबर त्या ठिकाणी त्या इंटिग्रेट होतात आणि म्हणून मला असं वाटतं की आणि याचं प्रमुख जे आहे ते आपण आता राज्याचे जे मुख्य सचिव आहेत त्या मुख्य सचिवांनाच याचं आपण प्रमुख केलेलं आहे आणि त्यांनी सगळ्या विभागांचं कॉर्डिनेशन करून ह्या सगळ्या लेयर्स तयार करायच्या आहेत त्यामुळे मला असं वाटतं की एकदा हे काम जर आपण पुढच्या सहा आठ महिन्यात वर्षभरात केलं आणि वर्षभरात करणं अपेक्षित आहे आज काही राज्य अशी आहेत की ज्यांच्या एकशे तेवीस लेअर या ऑलरेडी त्यांनी डेटाच्या तयार करून त्या जोडलेल्या आहेत आपण थोडं मागे पडलो पण आता आपण त्या कॅचअप करतो हो, हे जर झालं तर हे जे कॉर्डिनेशनचे प्रॉब्लेम आहेत हे नेहमी करता बंद होतील पण त्यापूर्वी आपण जी सूचना सागर साहेब दिली आहे त्यानुसार तोपर्यंतचं कॉर्डिनेशन हे सीएम साहेबांची जी वॉर रूम आहे ती निश्चितपणे करेल त्यामुळे अशा प्रकारचे कॉर्डिनेशनचे इश्यूज जर कुठे आले तर आपण ते वॉर रूमला फ्लॅग करू शकता त्या ठिकाणी हे कॉर्डिनेशन केलं नाही